नाश्त्याला रोज रोज तेच पदार्थ बनवून खाऊन कंटाळा आला असेल. साऊथ इंडियन रेसिपीजमध्ये शक्यतो मेदू वडा, इडली वडा सांबार तर नेहमीच बनवतो, पण आज आपण बनवणार आहोत मैसूर भजी. यालाच मैसूर बोंडा देखील म्हणतात किंवा मँगलोरी गोल भजी देखील. नावं जरी वेगळी असली पण पदार्थ एकच आहे आणि अगदी झटपट होणारा, मोजक्या साहित्यात होणारा हा मँगलोरी गोल भजीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. भजी बघाल तर वरतून छान अशी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. साऊथ इंडियन स्ट्रीट फूड रेसिपी मैसूर भजी बनवण्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. भजी बनवण्यासाठी घेतला आहे 1 कप दही आणि शक्यतो जे भांडं घेणार असाल ते थोडंसं मोठं घ्यायचं. यामध्ये 1 कप दही घालून घेतलं, 120 ग्राम दही आहे, 1/2 चमचा घालायचा आहे मीठ, 1 टीस्पून यामध्ये खाण्याचा सोडा घालून घ्यायचा. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर काय करायचं हे आपण पुढे बघूयात. त्यानंतर 2 चमचे घालायचं आहे तेल. खाण्याचं तेल म्हणजे आपण रोज जेवणात जे तेल वापरतो तेच तेल आहे. आणि आता हे 1 ते 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे. मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटताना बघाल सोडा घातला आहे त्यामुळे दही आणि सगळं साहित्य थोडंसं फुललं जातं. त्यावर असे हलकेसे बबल्स येतात आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळ आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही. आता हे चांगलं फेटून झालं की यामध्ये घालणार आहोत 1 कप मैदा. 1 कप दही घेतलं होतं त्यामध्ये 1 कप मैदा घालून घ्यायचा. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. 2 चमचे घालायचं आहे तांदळाचं पीठ आणि हाताने आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मैसूर भजी ही फक्त मैद्यापासूनच बनवली जातात, पण जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर त्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता. 10 मिनटं आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर फक्त 1 ते 2 चमचेच पाणी वापरायचं. यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर बॅटर पातळ होईल आणि भजी अशी मस्त गोल होणार नाहीत. 10 मिनटं हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं. हाताच्या साह्यानेच बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. 10 मिनटं कमीत कमी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचंच आहे, तरच भजी छान गोल होतात. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत 1 ते 2 चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट. 1/2 चमचा घातला आहे जिरे. 7 ते 8 कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा आता 2 मिनटं हे चांगलं मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर त्याऐवजी दही आणि मैद्याचं हे मिश्रण रात्रभर मुरत ठेवायचं आणि सकाळी त्याची भजी बनवायची. सोडा वापरल्यामुळे इन्स्टंट भजी बनवता येतात. पुन्हा 2 मिनटं आपण हे चांगलं फेटून घेऊया. जेवढं बॅटर मिक्स केलं जातं त्यामुळेच तर ते हलकं होतं आणि भजी छान अशी गोल, आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत होतात. आता यावर झाकण ठेवायचं. कमीत कमी 1/2 तास आणि जास्तीत जास्त 2.5 ते 3 तास पीठ भिजत ठेवायचं आहे. तोवर आपण चटणी बनवून घेऊया. यासाठी घेतला आहे 1 ओला नारळ, त्याचे काप करून घेतले, 6 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, थोडीशी चिंच, जिरे, फुटाण्याची डाळ, मीठ आणि कोथिंबीर. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. चिंच वापरायची नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता. फुटाण्याची डाळ वापरायची नसेल त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे वापरू शकता. चवीनुसार मीठ, जिरे आणि हे ओल्या नारळाचे काप घालून घेतले. ओल्या नारळाचे काप करून घ्या किंवा किसून घेतलात तरीही चालेल. 1/2 कप पाणी घालून घ्या. चटणी तुम्हाला किती पातळ किंवा घट्टसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरवरनं अगदी बारीक ही चटणी दळून घ्यायची. हे बघा अगदी परफेक्ट अशी आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. तुम्हाला आवडत असेल तर फोडणी घाला किंवा बिना फोडणीची चटणीही खायला छान लागते. पण आपण खमंग अशी फोडणी करून घेऊया. तर पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, 1/2 चमचा जिरे मोहरी, थोडासा कढीपत्ता, 1/2 चमचा हिंग, 4 ते 5 लाल मिरच्या घालून खमंग अशी फोडणी चटणीवर दिली की त्याची चव अजूनच छान लागते. चटणी तर तयार झाली आहे, तोवर आपलं बॅटरही मुरलं आहे. बॅटर मी 1/2 तास भिजत ठेवलं होतं, त्यापेक्षा जास्त वेळही हे बॅटर भिजत ठेवू शकता. पुन्हा एकदा आपण 1 मिनटं हे चांगलं मिक्स करून घेऊ. खरं तर मैसूर भजी बनवताना बॅटर जेवढं जास्त मिक्स केलं जातं तेवढी ही भजी चांगली होतात. बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. लगेचच आपण भजी तळून घेऊया. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये भजी तळायची आहेत. अगदी छान अशी गोल ही भजी तयार होतात.
भजी तेलात सोडल्यानंतर बघाल की लगेचच तेलावर तरंगायला लागतात, म्हणजे आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. छान अशी गोलाकार भजी तयार होतात. असंच बॅटर हवं तरच भजी अगदी परफेक्ट तयार होतील. भजी तेलात सोडताना घाई गडबड करू नका, अगदी परफेक्ट अशी गोलाकार भजी तयार होतात. गॅस मात्र मध्यमाचेवर ठेवायचा आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला ही भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम करून घेतलं की भजी तळायला जास्त वेळ लागत नाही. भजी तळताना मात्र गॅस हा मध्यमाचेवर ठेवायचा, म्हणजे भजी आतून सॉफ्ट होतात आणि वरतून अगदी कुरकुरीत. 2 ते 3 मिनटं भजी तळण्यासाठी लागतात, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. सोनेरी रंगावर भजी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे आणि भजी बघाल तर बघता क्षणी खावेसे वाटतील, इतके सुंदर असे हे म्हैसूर भजे तयार झाले आहेत. भजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ज्या काही छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. मस्त अशी गोल फुललेली भजी तुम्हालाही बनवायची असेल, मग ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. थोडेसे वेगळ्या चवीची अशी हे म्हैसूर बोंड एकदा जरूर ट्राय करा. म्हैसूर बोंड बघाल तर वरतून अगदी कुरकुरीत झाले आहेत. गोल आकारामधली ही भजी म्हणूनच याला बोंड म्हटलं जात असावं आणि आतून एकदम सॉफ्ट होतात, एकदम मऊ लुसलुशीत आणि वरतून कुरकुरीत अशी ही म्हैसूर भजी. चटणीसोबत खा किंवा चहासोबत अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.